भरतपूरच्या बातमीकडे. जिल्हा स्तरीय युवा पुरस्कार सन 2019-20 व सन 2020-21 करता प्रस्ताव सादर करण्यात यावे. महाराष्ट्र राज्य युवा धोरण 2012 नुसार राज्य व जिल्हा स्तरावर एक युवक युवती व एक संस्था याप्रमाणे प्रत्येक वर्षाचे प्रस्ताव स्वतंत्र सादर करावे. जिल्हा क्रीडा अधिकारी उपलवार यांनी असं आवाहन केलं. जिल्हा युवा पुरस्काराकरता जिल्हा स्तर एक युवक एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे. सदरचा पुरस्कार गौरव पात्र सन्मानचिन्ह रोख रक्कम 10,000 प्रति युवक व युवती करिता, प्रति संस्थेकरता गौरवपत्र सन्मानचिन्ह व रोख रक्कम 50,000 या स्वरूपात देण्यात येणार आहे. पुरस्काराचं स्वरूप पात्रतेकरता व निकष संस्थांसाठी पात्रता निकष आदी माहिती जाणून घेण्याकरता संबंधितांना सदर पुरस्काराच्या अतिरिक्त माहितीकरता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय इथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा लागणार आहे. युवा विकासाचं कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दिनांक 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत गत 3 वर्षांकरता केलेली कामगिरी विचारात घेण्यात येणार आहे. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागातील केलेले सामाजिक कार्य, राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासाकरता सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक अनुसूचित जाती जमाती व जनजागृती आदिवासी विभाग इत्यादी बाबतचे कार्य तसेच शिक्षण प्रौढ शिक्षण रोजगार आरोग्य पर्यावरण संस्कृती कला क्रीडा मनोरंजन विज्ञान तंत्रज्ञान व्यवसाय महिला सक्षमीकरण स्त्री भ्रूण व्यसन मुक्ती तथा युवांच्या सर्वांगीण विकासाकरता केलेले कार्य आदीसह विविध प्रकारचे कार्य यांचे या पुरस्काराकरता मूल्यांकन केल्या जाणार आहे अशी माहिती देण्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अमरावती शहरातील व ग्रामीण भागातील सर्व युवक युवती या सर्व वरील दर्शक सांगितल्याप्रमाणे सामाजिक क्षेत्राचा हा विकास जेवढे कार्य केलेल्या यांना मी आवाहन करतो आहे की यांनी आमच्या कार्यालयाच्या याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पण साधारण ऑनलाईन करिता आपल्या अमरावती नगरीमध्ये बरेच काही दिवसामध्ये नेट हा बंद होता आणि त्या अनुसूचित प्रकारामुळे नेट बंद असल्यामुळे बरेचसे युवक युवती या ऑनलाईन करण्यासाठी बरेच अपात्र ठरले होते आहेत. तरीही त्यांनी ऑफलाईन हे करतानाही कार्यालयात आपल्या कार्यालयाने वेळेत येऊन आपण त्या अर्जांचा पूर्ण पुरस्कारांचा अर्ज भरून आपण या सर्वांना मी विनम्र आवाहन करतो आहे की सर्वांनी युवक आणि युवती आणि संस्थांनी या पुरस्कारासाठी आपण पुरस्कार कार्यालयात सादर करावा हे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्याकडून सर्वांना परत पुण्याचे आव्हान देऊन जय हिंद जय भारत.